विद्यार्थिनी मित्राणी मैत्रिणींनो, प्रकरण 10 आपण या ठिकाणी सुरू करतो आहोत। भारतातील आर्थिक नियोजन 10 प्रकरणाचे नाव आहे। भारतातील आर्थिक नियोजन, इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इंडिया। याच्या प्रस्तावनेमध्ये आपण ज्या गोष्टी पाहणार आहोत त्यामध्ये नियोजन आयोगाची स्थापना आणि त्याची रचना याबाबत आपण चर्चा करूयात। नियोजन आयोग जे भारतातील आर्थिक नियोजन आहे ते नियोजन करण्याचे काम ज्या नियामक मंडळाकडे किंवा ज्या आयोगाकडे सोपवलेले आहे त्याला आपण भारतीय नियोजन आयोग, प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया, भारतीय नियोजन आयोग अर्थात प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया असे म्हटले जाते। आणि या नियोजन आयोगाची स्थापना ही 1950 करण्यात आलेली होती। या नियोजन आयोगामध्ये पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असत आणि पंतप्रधानाच्या वतीने उपाध्यक्ष जे आहेत ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष हे पंतप्रधानाच्या वतीने दैनंदिन कामकाजाचे किंवा दैनंदिन कारभार पाहत असत। या नियोजन आयोगामध्ये पंतप्रधान अध्यक्ष आणि त्यानंतर उपाध्यक्ष आणि त्याला जोडून काही वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्य यांची नेमणूक केली जात असे। या नियोजन आयोगाच्या रचनेबाबत आणि भारतातील आर्थिक नियोजनाच्या आयोगाच्या स्थापनेबाबत चर्चा केल्यानंतर आर्थिक नियोजन म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी आपण आर्थिक नियोजनाचा अर्थ आणि व्याख्या पाहूयात। डॉक्टर एच डी डिकिन्सन नावाचे एक अर्थशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी आर्थिक नियोजनाची व्याख्या केलेली आहे। उपलब्ध साधन संपत्तीचा वापर करून नियोजन यंत्रणेच्या द्वारे किंवा नियोजन यंत्रणेच्या माध्यमातून निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम म्हणजे आर्थिक नियोजन होय। उपलब्ध साधन संपत्तीचा वापर करून नियोजन यंत्रणेच्या द्वारे निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम म्हणजे आर्थिक नियोजन होय। डॉक्टर एच डी डिकिन्सन यांनी केलेली ही व्याख्या आहे। आणखी एक व्याख्या आहे श्रीमती बारबरा उटन यांची। आर्थिक नियोजन म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेची तपशीलवार पाहणी करून। आर्थिक नियोजन म्हणजे काय आहे तर संपूर्ण अर्थव्यवस्थेची तपशीलवार पाहणी करून त्या आधारावर कोणत्या वस्तूचे किती प्रमाणात उत्पादन करायचे, केव्हा आणि कोठे उत्पादन करायचे आणि त्याचे वितरण कशा प्रकारे करायचे याबाबतचे जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते महत्त्वाचे निर्णय मध्यवर्ती सत्तेद्वारे जाणीवपूर्वक घेणे म्हणजे आर्थिक नियोजन होय। आर्थिक नियोजन म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेची तपशीलवार पाहणी करून त्या आधारावर कोणत्या वस्तूचे किती प्रमाणात उत्पादन करायचे, केव्हा आणि कोठे उत्पादन करायचे आणि त्याचे वितरण कशा प्रकारे करायचे याबाबतचे महत्त्वपूर्ण निर्णय मध्यवर्ती सत्तेद्वारे जाणीवपूर्वक घेणे
म्हणजे आर्थिक नियोजन होय, अशी व्याख्या बार्बरा उटन यांनी केलेली आहे। एक सर्वसाधारण व्याख्या आपण या ठिकाणी पाहूयात। सार्वजनिक सत्तेने आर्थिक अग्रक्रमांची जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्सर केलेली निवड म्हणजे आर्थिक नियोजन होय। सार्वजनिक सत्तेने आर्थिक अग्रक्रमांची जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्सर केलेली निवड म्हणजे आर्थिक नियोजन होय। या आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहतोय। पहिले जे वैशिष्ट्य आहे ते आहे मध्यवर्ती नियोजन सत्ता। आर्थिक नियोजन करत असताना एक मध्यवर्ती नियोजन सत्ता असावी लागते, म्हणजेच एक मध्यवर्ती कार्य करणारी अधिसत्ता किंवा नियोजनाचे काम करणारी एक वेगळी यंत्रणा असावी लागते, त्याला आपण भारतामध्ये भारतीय नियोजन मंडळ किंवा नियोजन आयोग, भारतीय नियोजन आयोग, इंडियन प्लॅनिंग कमिशन किंवा प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया असे म्हणतो। तर ज्या ज्या देशांनी आर्थिक नियोजनाच्या मार्गाचा अवलंब केला किंवा आर्थिक नियोजन ज्या ज्या देशांनी स्वीकारले त्या त्या देशांनी मध्यवर्ती नियोजन सत्ता स्थापन केलेली आहे किंवा त्या त्या देशांमध्ये मध्यवर्ती नियोजन सत्ता कार्यरत आहे। भारतामध्ये त्याला आपण काय म्हणतो, भारतीय नियोजन आयोग किंवा भारतीय नियोजन मंडळ असे म्हटले जाते। आता सगळीकडेच नियोजन मंडळ किंवा प्लॅनिंग कमिशनच असं म्हटलं जाईल असं नाही, त्या त्या देशांनी त्याला काय नामाधिकरण करायचे किंवा त्याचे नामकरण काय करायचे हा त्या त्या देशाचा प्रश्न आहे। पण भारतामध्ये मात्र त्याला जे काही नाव दिलेलं आहे ते भारतीय नियोजन आयोग किंवा भारतीय नियोजन मंडळ, प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया असे त्याला नामकरण केलेले आहे किंवा असे त्याला नाव दिलेले आहे। आणि याचं स्वरूप काय आहे, त्याची रचना काय आहे, त्याची स्थापना कधी झाली, आपण याबाबी प्रस्तावनेमध्ये पाहिलेले आहे। भारतीय नियोजन आयोग जो 1950 स्थापन झालेला आहे, पंतप्रधान त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असत आणि एक पूर्णवेळ उपाध्यक्ष असत आणि त्याला जोडून काही वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्य असत। तर अशा प्रकारची नियोजन मंडळाची रचना भारतामध्ये आहे। या नियोजन आयोगाकडे किंवा या नियोजन मंडळाकडे भारतातील जे काही नियोजन आहे, आर्थिक नियोजन आहे, ते आर्थिक नियोजनाचं जे काही कामकाज आहे ते या नियोजन मंडळाकडे सुपूर्त करण्यात आलेले आहे। नियोजन मंडळ ते कामकाज करते किंवा कामकाज पाहते। नियोजन मंडळाचे हे जे कामकाज आहे ते दैनंदिन कामकाज उपाध्यक्ष आणि त्याला जोडून असणारे जे काही तज्ज्ञ सदस्य आहेत त्यांच्यामार्फत केले जाते। नियोजन आयोगाच्या माध्यमातून भारतामध्ये आर्थिक नियोजनाचं जी काही कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती पार पाडली जाते। तर या पद्धतीने आपण पाहिलं मध्यवर्ती नियोजन सत्ता, भारतामध्ये जी मध्यवर्ती नियोजन सत्ता आहे ज्याच्याकडे नियोजन करण्याचं कामकाज आहे, त्याच पद्धतीने इतर देशांमध्ये सुद्धा नियोजनाचे अधिकार, नियोजन आर्थिक नियोजन करण्याचे अधिकार एका विशिष्ट मंडळाकडे किंवा आयोगाकडे किंवा एका विशिष्ट मध्यवर्ती सत्तेकडे सुपूर्त करण्यात आलेले असतात, त्या माध्यमातून आर्थिक नियोजन केले जाते। दोन नंबरचं वैशिष्ट्य आहे पाहणी, आपण ज्याला सर्वे म्हणतो, सर्वे, सर्वेक्षण, पाहणी।
तर ही पाहणी का केली जाते किंवा कोण करतं? तर आर्थिक नियोजन करत असताना नियोजन सत्तेद्वारे देशाकडे उपलब्ध असणाऱ्या संसाधनांचा विचार करण्यात येतो, संसाधनांची पाहणी करण्यात येते। आता देशाकडे दोन प्रकारची साधन संपत्ति किंवा संसाधने उपलब्ध असतात, त्यामध्ये एक नैसर्गिक साधन संपत्ति आणि दुसरे जे आहे ते म्हणजे मानवी साधन संपत्ति। आता नैसर्गिक साधन संपत्ति मध्ये जंगले, खनिजे, सागर किनारा, जमीन, पडणारा पाऊस किंवा सिंचन सुविधा, शेती, या सगळ्या गोष्टींना आपण नैसर्गिक संसाधने किंवा नैसर्गिक साधन संपदा असे म्हणतो। आणि दुसरे जे आहे ते आहे म्हणजे मानवी साधन संपत्ती, ज्याला आपण मानवी भांडवल असे म्हणतो किंवा मानवी साधन सामग्री असे म्हणतो। देशाकडे या दोन गोष्टी किती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत किंवा त्याची उपलब्धता कशी आहे याचा विचार करून, याची सगळी पाहणी करून, याचा अंदाज घेऊन आर्थिक नियोजन केले जाते, आर्थिक नियोजनाची आखणी केली जाते। आणि नियोजन यंत्रणा जी आहे ती नियोजन यंत्रणा, नियोजन सत्ता हे पाहणी किंवा सर्वेक्षण, सर्वे करण्याचं काम करीत असते। तर दोन नंबरचा जो पॉईंट आहे, दोन नंबरचं जी वैशिष्ट्य आहे ते आहे पाहणी। एक नंबर आपण पाहिलं मध्यवर्ती नियोजन सत्ता आणि दोन नंबरचं वैशिष्ट्य आहे पाहणी। तीन नंबर आहे उद्दिष्टे। आर्थिक नियोजन करत असताना नियोजनाची उद्दिष्टे ठरवावी लागतात, नियोजनाची काय उद्दिष्टे निश्चित करावी लागतात, एम्स अँड ऑब्जेक्टिव्ज किंवा गोल्स आपण ज्याला म्हणूया। आपल्याला काय साध्य करायचं आहे, कुठल्या क्षेत्राची प्रगती करायची आहे, कुठल्या क्षेत्रावरती आपला भर द्यायचा आहे, म्हणजे शेती असेल, उद्योग असेल, व्यापार असेल, सेवा क्षेत्र असेल, तर कुठल्या क्षेत्रावरती आपला भर द्यायचा आहे किंवा कुठल्या क्षेत्रावरती आपल्याला फोकस करायचा आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये किती प्रगती आपल्याला साध्य करायची आहे, याबाबतची उद्दिष्टे निश्चित करावी लागतात, निर्धारित करावी लागतात आणि त्यानंतरच आर्थिक नियोजन करावे लागते। म्हणजे उद्दिष्टे ठरवल्याशिवाय, उद्दिष्टे निश्चित केल्याशिवाय आर्थिक नियोजन करता येत नाही। निश्चित केलेली जी काही उद्दिष्टे असतील ती साध्य होणारी असली पाहिजेत। उद्दिष्टे ठरवायची म्हणून काहीतरी अवाढव्य किंवा फारच मोठी उद्दिष्ट ठरवणे फार चुकीची असते, तर ती उद्दिष्टे, जे काही उद्दिष्टे मध्यवर्ती नियोजन सत्ता ठरवेल ती उद्दिष्टे ही साध्य होणारी असली पाहिजेत, ती लवचिक असली पाहिजेत, म्हणजे त्यामध्ये वेळोवेळी आपला बदल करता आला पाहिजे, शिवाय ती वास्तववादी असायला हवीत। खूपच काल्पनिक किंवा सत्यापासून दूर जाणारी किंवा असाध्य अशी उद्दिष्टे ठेवून उपयोगाची नाही। जी काही उद्दिष्टे आपण ठरवू ती उद्दिष्टे साध्य होणारी असावीत, लवचिक असावीत आणि वास्तवाला धरून असायला हवीत, याची दक्षता ही घ्यायला पाहिजे नियोजन आयोग जो आहे किंवा मध्यवर्ती सत्ता जी आहे। त्या सत्तेचं हे काम आहे की त्यांनी जी काही उद्दिष्टे ठरवायची आहेत ती उद्दिष्टे ही साध्य होणारी, लवचिक आणि वास्तववादी असे ठरवायला हवेत। चार नंबर आहे प्राधान्यक्रम आणि लक्ष। देशाच्या आणि देशातील जनतेच्या गरजा विचारात घेऊन त्याप्रमाणे आपल्याला प्राधान्यक्रम ठरवावा लागतो। म्हणजे
नियोजनाच्या माध्यमातून कशाचा विकास साध्य करायचा आहे, कुठल्या क्षेत्राचा विकास आपल्याला करायचा आहे। अर्थव्यवस्थेमध्ये तीन क्षेत्र ज्याला आपण मुख्य क्षेत्र म्हणतो, ते तीन क्षेत्र असतात। एक म्हणजे शेती किंवा प्राथमिक क्षेत्र आपण ज्याला म्हणतो, दुसरं आहे उद्योग आणि व्यापार, आणि तिसरं जे आहे ते आहे सेवा क्षेत्र, म्हणजे कृषी क्षेत्र किंवा प्राथमिक क्षेत्र, उद्योग क्षेत्र, व्यापार क्षेत्र ज्याला आपण दुय्यम क्षेत्र म्हणतो, आणि सेवा क्षेत्र ज्याला आपण तृतीय क्षेत्र म्हणतो। तर यापैकी शेती, उद्योग आणि सेवा यापैकी कशावरती आपण भर देणार आहोत, प्राधान्य आपला कशावरती असणार आहे हे ठरवावं लागतं। आणि तो प्राधान्यक्रम ठरवत असताना देशातील जनतेच्या आणि देशाच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा विचारात घेऊन, त्या गरजांना समोर ठेवून आपले प्राधान्यक्रम आणि लक्ष ठरवावे लागतात, जेणेकरून देशामध्ये देशातील लोकांच्या गरजा पूर्ण होतील आणि देशामध्ये अराजकता माजणार नाही। हे उद्दिष्टे ठरवली जातात, ती प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले जातात। नंबर 5 आहे संसाधनांची जुळवाजुळव। देशाचा आर्थिक विकास करत असताना किंवा नियोजन करत असताना आपल्याला संसाधने, आवश्यक असणारे जे काही संसाधने आहेत, संसाधने म्हणजे पैसा लागणारं जे काही भांडवल आहे, त्या भांडवलाची उभारणी करावी लागते, त्याची जुळवाजुळव करावी लागते। नियोजनाच्या माध्यमातून आपण ज्या क्षेत्रावरती भर दिलेला आहे, ज्या क्षेत्रावरती आपण फोकस केलेला आहे, ज्या क्षेत्राची प्रगती करण्यासाठी आपण जे काही उद्दिष्टे ठरवली आहेत, ते उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी जे प्रकल्प आपण हाती घेणार आहोत, त्या प्रकल्पावरचा जो काही खर्च आपण करणार आहोत, त्या खर्चा करण्यासाठी जो काही पैसा लागणार आहे, जे भांडवल लागणार आहे, त्याची जुळवाजुळव आपल्याला करावी लागते। आणि हे जुळवाजुळव करत असताना, संसाधनांची म्हणजेच पैशाची आणि भांडवलाची जुळवाजुळव करत असताना, आपण आपल्याला मिळणारं उत्पन्न किती आहे, उत्पन्नाचे स्रोत कोणते कोणते आहेत, शिवाय आपण काही कर्ज घेणार आहोत का, मग ते अंतर्गत कर्ज किती घेणार आहोत आणि बाह्य कर्ज किती घेणार आहोत, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपल्याला संसाधनांची जुळवाजुळव करावी लागते, हे एक वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येईल। तर विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण भारतातील आर्थिक नियोजन आणि त्याची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत। आणखीन काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत, पण या ठिकाणी थांबत असताना, थांबण्यापूर्वी आपण काय पाहिले हे अगदी थोडक्यामध्ये सांगतोय आणि या ठिकाणी थांबतोय। आपण भारतातील आर्थिक नियोजन हे 10वे प्रकरण सुरू केलेले आहे, याच्या प्रस्तावनेचा भाग आपण पाहिला, आणि प्रस्तावना पाहत असताना भारतातील नियोजन, त्याच्या नियोजन मंडळाचे किंवा नियोजन आयोगाची स्थापना जी 1950 केलेली आहे, ते स्थापनेचा भाग आपण पाहिला। नियोजन आयोगाची रचना जी आहे ती आपण पाहिली। नियोजनाचा अर्थ आणि व्याख्या आपण पाहत असताना H.D. डिकेन्सन यांची व्याख्या पाहिलेली आहे, उपलब्ध साधनसंपत्तीचा वापर करून नियोजन यंत्रणेद्वारे निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम म्हणजे आर्थिक नियोजन होय। आर्थिक नियोजन म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेशी तपशीलवार पाहणी करून त्या आधारावर कोणत्या वस्तूचे किती प्रमाणात उत्पादन करायचे, केव्हा आणि कोठे उत्पादन करायचे, आणि त्याचे वितरण कशाप्रकारे करायचे, याबाबतचे महत्त्वपूर्ण निर्णय मध्यवर्ती सत्तेद्वारे जाणीवपूर्वक घेणे म्हणजे आर्थिक नियोजन होय। बारबरा वुटन यांची व्याख्या पाहिली। सार्वजनिक सत्तेने आर्थिक अग्रक्रमांची जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्सर केलेली निवड म्हणजे आर्थिक नियोजन होय। आणि नियोजनाची वैशिष्ट्यामध्ये पण मध्यवर्ती नियोजन सत्ता, त्यानंतर पाहणी, त्यानंतर उद्दिष्टे,
त्यानंतर प्राधान्यक्रम आणि लक्ष आणि सगळ्या शेवटचं संसाधनांची जुळवाजुळव, या सर्व बाबी विचारात घेतलेल्या आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद. आभारी आहे.